गोष्टीतील वजाबाकी। मुलांनो आता हे उदाहरण पहा। वैशालीने 54 मणी आणले होते, माळ करून झाल्यावर तिच्याकडे 21 मणी उरले, तर माळेत किती मणी उरले? आता पहा काय दिले आहे, तर 54 मणी आणले, 21 मणी उरले। आता काय विचारले आहे, तर किती मणी माळेत ओवले। काय करूयात, तर वजाबाकी। आता पहा मुलांनो, मणी किती आणले, तर 5 दशक आणि 4 एकक, 54। हे झाले 5 दशक आणि हे 4 एकक। आता पहा मणी किती उरले, तर 2 दशक 1 एकक म्हणजेच 21। आता आपल्याला माळेत ओवलेले मणी काढायचे आहेत, म्हणजेच वजाबाकी करायची आहे। आपल्याला 4 एकक मधून 1 एकक वजा करायचे आहेत। 4 मण्यांमधून 1 मणी कमी केला, उरले 3। आता आपल्याला 5 दशक मधून 2 दशक वजा करायचे आहे। 5 माळांमधून 2 माळा कमी केल्या, उरल्या 3 माळा, म्हणजेच माळेत 33 मणी ओवले आहेत। मुलांनो आता वरील पद्धतीनेच वजाबाकी करूयात। 2 दशक 7 एकक, 1 दशक 3 एकक। 7 एकक मधून 3 एकक वजा केले, उरले 4 एकक। 2 दशक मधून 1 दशक वजा केले, उरले 1 दशक। 27 मधून 13 वजा केल्यानंतर आपली वजाबाकी आली 14। दशक 7 एकक, 2 दशक 5 एकक। आपल्याला 7 एकक मधून 5 एकक वजा करायचे आहेत। 2 एकक। आता आपल्याला 3 दशक मधून 2 दशक वजा करायचे आहेत, उरले 1 दशक। 37 मधून 25 वजा केल्यानंतर आपली वजाबाकी आली 12। 6 दशक 8 एकक, 3 दशक 4 एकक,
आता आपल्याला 8 एकक मधून 4 एकक वजा करायचे आहेत। उरले 4 एकक। आता आपल्याला 6 दशक मधून 3 दशक वजा करायचे आहेत। उरले 3 दशक म्हणजेच 68 मधून 34 वजा केल्यानंतर आपल्याला वजाबाकी मिळाली 34। आता मुलांनो आणखी हे एक उदाहरण पहा। नऊ दशक आठ एकक। वजा 4.01। आपल्याला 8 एकक मधून 0 एकक वजा करायचे आहेत। म्हणजे आपल्याकडे 8 मणी आहेत, त्यापैकी कोणताही मणी कमी करायचा नाही। उरले 8 एकक। आता आपल्याला 9 दशक मधून 4 दशक वजा करायचे आहेत। उरले 5 दशक म्हणजेच 98 मधून 40 वजा केल्यानंतर आपली वजाबाकी आली 58। आनंदने गोष्टीची 28 पुस्तके वाचली, सागरने 14 पुस्तके वाचली, तर आनंदने सागरपेक्षा किती पुस्तके जास्त वाचली? आता पहा मुलांनो काय दिले आहे, तर आनंदने वाचलेली 28 आणि सागरने वाचलेली 14 पुस्तके दिली आहेत। काय विचारले आहे, तर आनंदने सागरपेक्षा जास्त वाचलेली पुस्तके आपल्याला काढायची आहेत। पहा बरं काय करूयात, तर आनंदने 28 आणि सागरने 14 पुस्तके वाचली आहेत, तर आनंदने किती जास्त पुस्तके वाचली हे काढण्यासाठी आपल्याला इथे वजाबाकी करावी लागेल। आनंदने वाचलेली पुस्तके 2.8128। सागरने वाचलेली पुस्तके 1.414। आता आपल्याला जास्त वाचलेली पुस्तके काढायची आहेत, म्हणजे वजाबाकी करायची आहे। आपल्याला 8 एकक मधून 4 एकक वजा करायचे आहेत। उरले 4 एकक। आता आपल्याला 2 दशक मधून 1 दशक वजा करायचे आहेत। उरले 1 दशक। 28 मधून 14 वजा केल्यानंतर आपल्याला वजाबाकी मिळाली 14। म्हणजे आनंदने सागरपेक्षा 14 पुस्तके जास्त वाचली। मुलांनो इयत्ता दुसरी गणिताच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 32 वर अशीच काही उदाहरणे आहेत, तर ती सर्व उदाहरणे तुम्ही आपापल्या वहीमध्ये सोडवायची आहेत।